आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सो मग ठरल्याप्रमाणे मी शुभदा ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये घुसलो. त्यासाठी मला तुझ्या या मोठ्या जावयाची खूप मदत झाली. युवराज थँक्यू मित्रा. मी तुझ्या कंपनीत घुसलो, तुझा विश्वास जिंकायला सुरुवात केली, तुम्हाला नोकरी दिली. हे अरे खरं सांगतो तुला, मला त्या सॉफ्टवेअर बिफ्टवेअर मधलं ना काहीही कळत नाही. हा आपण लोकांना मूर्ख बनवण्यात मात्र मी PhD केली आहे. आणि माझी तीच डिग्री वापरून मी तुझ्या कंपनीत छोटे मोठे घोळ करायला सुरुवात केली. आणि तुझे कंपनी सिक्रेट माझ्या सावत्र आईपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. आपल्या ऑफिसमधून पुन्हा एकदा इतकी महत्वाची माहिती कशी काय लीक झाली आहे? सर मी हेच तुम्हाला सांगत होतो, गेले काही दिवस आपल्या कंपनीला छोटे छोटे अनपेक्षित लॉसेस होत आहेत आणि आपल्या ऑफिसमधलंच कोणीतरी आहे जे हे सगळं करतोय. मग हळूहळू मी तुझा संपूर्ण विश्वास जिंकतो. आपण खूप मेहनत केली आहे, मी त्यासाठी खूप कष्ट केलेत, कारण मला गौतम जहागीरदारच्या मनात माझ्यासाठी अशी वेगळी स्पेशल जागा बनवायची होती. सोपं नव्हतं ते. स्वतःच्या हातापायाला चिखल लावून घेतला, स्वतःच्या हातापायाला जखमा करून घेतल्यात. पहाटे पहाटे कुठल्या कुठल्या देवळात जाऊन अनवाणी फिरलोय मी, उपास तपास केलेत मी तुझ्यासाठी. तू मला तुझ्या मुलीला सोडण्यासाठी 3 कोटी रुपये ऑफर केले होतेस. सर आता मी तुम्हाला माझी ऑफर देतो. सर हे 3 कोटी 1 रुपये घ्या आणि प्रियाचा हात माझ्या हातात द्या. ते सुद्धा छिडकारलेत मी मनावर दगड ठेवून. उलट उलट मी स्वतः तुला त्याच्यावर 1 रुपये दिला होता. अरे किती कष्ट केलेत मी तुझ्या मनात माझ्यासाठी असं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी. पण त्यासाठी आधी मला तुझ्या या 1.5 जमिनीच्या जावायला तुझ्या मनातून खाली उतरवायचं होतं. आणि त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक खूप मोठं हत्यार होता. बरोबर वेळेवर तिथे वापरलं. ह्या दोघांचं प्रेम प्रकरण युवराजच अर्पितावर प्रेम होत म्हणून तो तुमचा बॉडीगार्ड झाला आणि तेव्हा त्याच्या खोटं बोलण्याला सुरुवात झाली. याच्यासाठी तुमचं प्रेम प्रकरण सिद्ध करण्याच्या नादात मी 3 कोटी झिडकारले. कळते तुम्हाला किती मोठी रक्कम आहे 3 कोटी? 3 कोटी तुम्हाला तो 1 करोड रुपयाचा घोटाळा माहितीये? खूप गडबड झाली होती कंपनीत. युवराज भिकाजी कुबेर, मी तुम्हाला अटक करायला आलो आहे. अहो इन्स्पेक्टर, तुम्ही काय बोलताय? हे तुम्ही शुभदा ग्रुप ऑफ कंपनी मध्ये 1 करोड रुपयांचा घोटाळा केलाय.
माहित नाही कुठून, पण तुझ्या या मुलीने 1 कोटीची कॅश आणून ठेवली होती तुझ्या समोर. प्लीज तुम्ही तुमचे पैसे घ्या आणि कंप्लेंट मागे घ्या. तो फ्रॉड सुद्धा मीच केला होता. मी पुरावे आणलेत आणि हे पुरावे मी गोळा केलेले नाहीये, तर तुमच्या मित्राने कमिशनर साहेबांनीच दिलेत मला. हे बघा, यावरून हेच सिद्ध होतं, 1 कोटीचा फ्रॉड युवराजने नाही तर नील असगावकरने केलाय. तेव्हा मी तर होतो मलेशियात, पण तरीही तिथे बसून तो फ्रॉड मीच केला होता. काय गंमत आहे बघा मंडळी, फ्रॉड केला मी आणि अटक झाली बिचारे युवराज. खूप फटके पडले ना रे, काळा निळा पडला होतास तू. सॉरी, खर तर त्या फ्रॉड नंतर या दोघांनाही या घरा बाहेर काढण्याचा माझा सगळ्यात मोठा प्लॅन होता. ए गौतम, तुला खरं सांगू का, तुझ्या या प्रिन्सेस पेक्षा ना तुझ्या या न आवडत्या मुलीचा जास्त प्रेम आहे रे तुझ्यावर. खूप प्रेम करते ती आणि खूप हुशार आहे, म्हणजे वाटत नाही पण आहे. त्या एका रात्री तुझ्यावर हल्ला झाला होता, आठवत आहे?